जळगाव जिल्ह्यात आपदा मित्र पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण शिबिराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. आपत्ती काळात जलद प्रतिसाद देण्याच्या दृष्टिकोनातून अचूक निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. सामाजिक बांधिलकी म्हणून सदैव उपयुक्त असणे आपली जबाबदारी असते. त्याकरिता तयार राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारा आयोजित मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मंगलम सभागृह येथे आपदा मित्र प्रशिक्षण कार्यशाळेच्या 100 प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या तुकडीचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, निखिल मुढोलकर, अनंत बाबुळकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपदा मित्र प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, निरीक्षक निखिल मुढोलकर यांनी आपला मनोगत व्यक्त करत आपदा मित्र प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत जिल्ह्यातील तरुणांनी, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, जळगाव. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे जे काही आपदासाठी प्रिपेरनेस ज्यांना म्हणतोय त्यासाठी आपदा मित्र जे ट्रेनिंग कार्यक्रम आता घेतोय त्यांच्यामुळे आमच्या हे आहे की सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपदा मित्र तयार व्हायचे. त्या आपदा मित्राला त्यांचे ट्रेनिंग, त्यांची किट यामध्ये उपलब्ध होणार आहे. तर उद्या जर एखादा आपदा आली तर आमच्याकडे एक आपदा मित्राची टीम राहील. दे विल बी लाईक फर्स्ट रिस्पॉन्डर्स. जे काही लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची खूप मदत होईल. काही गावात घडलं तर आता इथं जिल्हास्तरीय हेडक्वार्टर्स रूम इथून इथं जे आमच्या सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीमच्या माणूस पोहोचण्याच्या अगोदर इथं फर्स्ट रेस्पॉन्डर्स आमच्या तयार राहतील. ते ग्राउंड प्रिपेअर करून ठेवतील जेणेकरून हे जे लोक जाणार आहेत ते इमिडिएट कामात लावू शकेल आणि इमिडिएटली जे रेस्पॉन्ड करणार आहे त्यांच्या हातातून जास्तीत जास्त जीव वाचवण्याची शक्यता होईल. त्यासाठी हे प्रशिक्षण खूपच महत्त्वाचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.